आज माननीय आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली राऊळ येथे मत्स्यशेती क्षेत्रातील मत्स्यशेती व पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या विषयावर मार्गदर्शन झालं। आज चांदोडमध्ये म्हणजे पूर्ण चांदोड तालुक्यात 3000 पेक्षा जास्त क्षेत्र आहेत आणि या क्षेत्रांमध्ये मत्स्यशेतीचं जर प्रमाण बघितलं तर 1% कमी आहे। जर हा मत्स्यशेती हा पूरक व्यवसाय म्हणून जर आपण या क्षेत्राला क्षेत्रामध्ये जर पूरक व्यवसाय म्हणून जोड दिली तर निश्चितच शेतकऱ्याला फायदा होणार आहे। त्याच्यामध्ये जे तंत्रज्ञान सल्लागार आले होते तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक मासा उत्पादन करण्यासाठी सरासरी 50 रुपये खर्च येतो, परंतु त्याची जी विक्री किंमत आहे तर ती जवळजवळ 100 ते 120 रुपये याच्यानुसार ती विक्री होते। जर कॉस्ट प्रॉफिट रेशो जर बघितला तर आपल्याला 100% ही जर आपण मत्स्य व्यवसाय जर केला तर ज्यावेळी आपण 100 रुपये त्याच्यामध्ये खर्च करू त्यावेळी आपल्याला 200 रुपये त्याच्यापासून उत्पन्न मिळणार आहे। म्हणजे हा व्यवसाय ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि शेततळ आहे तर अशा लोकांना हा निश्चितच पर्याय चांगला म्हणजे पूरक व्यवसाय ठरणार आहे। तर याचा जास्तीत जास्त उपयोग म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी करावा आणि याच्यासाठी शासकीय योजना काय काय आहे तर त्या मत्स्य विभागाचे डॉक्टर काळे यांनासुद्धा आम्ही त्याच्यासाठी आमंत्रित केलेलं होतं। त्यांनी सुद्धा मत्स्य विभागाच्या या मत्स्यपालनासाठी ज्या योजना आहेत केंद्र सरकारच्या त्याचंसुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्या तालुक्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही नव्याने स्कीम आलेली आहे। याच्यामध्ये शेतकरी जो माल उत्पादित करतो तर त्याला जो मार्केट भाव मिळतो तो अत्यंत अल्प मिळतो, पण तोच माल त्याने प्रक्रिया केला आणि त्याला ग्रेडिंग पॅकिंग चांगल्या पद्धतीने जर केलं तर त्याला निश्चितच चांगले 2 पैसे मिळू शकतात। तर याच्यासाठी आपल्या तालुक्यातीलच श्री उल्हास बोरसे हे आपल्याकडे चार्टर्ड अकाउंट आहेत, नाशिक जिल्ह्याचं ते काम बघतात आणि विशेष म्हणजे त्यांना जिल्हा स्तरावर एक ह्या अन्न प्रक्रिया सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी एक सल्लागार म्हणून नेमण्यात आलेला आहे आणि याच कमिटीमध्ये त्यांचे वडील म्हणजे शिवनाथ काका बोरसे हे जिल्हास्तरीय जी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाची जी कमिटी असते त्या कमिटीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी असतात, याच्याबरोबर 3 शेतकरी असतात जिल्ह्यातून। त्याच्यामध्ये शिवनाथ काका बोरसेंचं एक नाव आहे की त्यांचं या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या जिल्हास्तरीय समितीमध्ये त्यांचं नाव आहे आणि याचाच आपल्याला फायदा घ्यायचा आहे की जे आपल्या तालुक्यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार लोक आहेत किंवा त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा आहे, जे शेतकरी आहे किंवा एखादा बचत गट आहे तर यांना काहीतरी व्यवसाय जर करायचा असेल तर ह्या योजनेचा आपल्याला निश्चितच फायदा होऊ शकतो। याच्यामध्ये 10 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत अनुदानाची याच्यामध्ये व्यवस्था आहे, त्याच्यामुळे याचा फायदा जास्तीत जास्त शेतकरी गटाने घ्यावा असं आवाहन मी या निमित्ताने करतो।